तर पुण्यामध्ये मात्र भोंगा आणि हनुमान चालीसावरून एक वेगळं चित्र दिसलं. भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्यावरून मनसेमधला वाद चव्हाट्यावर आलाय. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या भूमिकेला विरोध केलाय. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी दबाव आणणार नाही आणि हनुमान चालीसा लावणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर मनसेमध्ये अंतिम आदेश हा राज ठाकरेंचाच असतो. इथं वैयक्तिक भूमिकेला थारा नाही अशा शब्दात मनसे पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरेंना सुनावलंय. साहेब, जसं कळतंय आयुष्यामध्ये जसा राजकारणात आलो तर राजकारणातला रा नाही तो राज ठाकरेंचा रा आहे पहिल्यापासूनचा. त्यामुळं पक्ष सोडणं, पक्षाचा राजीनामा देणं ह्या गोष्टी होणार नाहीत. परंतु आता जो विचार केला तर थोडं लोकप्रतिनिधी म्हणून असं एवढी कामं करून जर परत कुठंतरी असा फटका बसला तर काय करणार. वसंत मोरेंनी जी भूमिका मांडली ती आणि आदरणीय राजसाहेबांनी दिलेला आदेश या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माणसाठी नवनिर्माण सेनेच्यासाठी आदरणीय राजसाहेब जो आदेश देतील तो अंतिम असतो. त्याच्यामध्ये कुणीही वैयक्तिक भूमिका मांडणं हे पक्षाला अपेक्षित नाही.